डोंबळीतून एक महत्त्वाची बातमी आहे. दत्तनगर येथील सिद्धी चायनीज दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झालेला आहे. 9 जण जखमी झालेले आहेत. आपण दृश्यांमध्ये बघतोय, शासकीय आणि खाजगी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. डोंबिवलीतील ही दुर्घटना आहे. गॅस सिलेंडरचा स्फोट झालेला आहे एका चायनीज दुकानात. गॅस सिलेंडरचा स्फोट झालेला आहे. डोंबिवलीतील दत्तनगर भागातील ही दुर्घटना आहे. आपण थेट दृश्य बघतोय. आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख आपल्यासोबत आहेत. अभिजित, 9 जण गंभीर जखमी झालेले आहेत. आता परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय का? आग विझली आहे का? अतिशय धक्कादायक अशी घटना आहे. खरं पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीमध्ये एमआयडीसी परिसरात एक ब्लास्टची घटना घडली होती. त्या पाठोपाठ आज पुन्हा एका दत्तनगरमध्ये सिद्धी चायनीज सेंटर या चायनीज सेंटरमध्ये गॅस सिलेंडरचा ब्लास्ट झालाय. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9 जण जखमी असल्याची माहिती समोर येते. यामधील काही जणांवर खासगी तर काही जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामधील 2 जणही गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर येते. सध्या अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. त्यांनी नियंत्रण मिळवल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. अभिजित, आपण बघतोय अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी या चायनीजच्या दुकानात स्फोट झालेला आहे. ही आग इतरत्र पसरू नये म्हणून शर्थीचे प्रयत्न सुरूच असतील. काय परिस्थिती आहे? सध्या ही आग आटोक्यात आणली आहे. मात्र अशा ठिकाणी, अशा वर्दळीच्या ठिकाणी, अशा चायनीज, अशा ज्या हॉटेल्स आहेत किंवा चायनीजची दुकानं आहेत, यांना परवानगा कोण देतं असा सवाल आता या घटनेनंतर या ठिकाणी निश्चितच आता याच्या पुढे खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. अभिजित, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.